तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत फलटणमध्ये। तर फलटणमध्ये आज आम्ही पावनखिंड मूवी पाहिला। मूवी तर खूप एक नंबर आहे, मस्त आहे मूवी। तर आता आम्हाला भूक लागली आहे, तर आज आम्ही रुपाली भेळ येथे जाणार आहोत। रुपाली भेळचा स्वाद कसा आहे ते तुम्हाला सांगतो। आम्ही ऐकलं आहे की फलटणमधली खूप सुप्रसिद्ध अशी भेळ आहे रुपाली भेळ। चला तर मग स्वाद घेऊया रुपाली भेळमध्ये। जाऊयात आज रुपाली भेळमध्ये। तर भैया, आपले नाव काय आहे? गणेश हाडके। अच्छा, आम्ही तर ऐकले इथं भेळ खूप प्रसिद्ध भेटते, फलटणमधील खूप प्रसिद्ध असे ठिकाण आहे रुपाली भेळ सेंटर। तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय डिश भेटतात आपल्या इथं? पाणीपुरी रगडा। अच्छा, ओके। तर आम्ही तर आज भेळ ट्राय करणार आहे, कारण आम्ही खूप ऐकले लोकांकडून की आपली इथली भेळ खूप प्रसिद्ध आहे। हा, मी ऐकलं होतं, बट मला माहिती नव्हतं की तुम्हीच ओनर आहात ह्याचे भेळ सेंटरचे। ओके, तर मग आम्हाला भेळ द्या, मग भेळ बनवून द्या, ओली भेळ। हे आपली भेळ बनत आहे आता, ओली भेळ। यांनी मस्तपैकी मिक्स केली आहे ओली भेळ, आपण पाहू शकतो। ओके, तर मित्रांनो आपली भेळची डिश तयार झाली आहे, तर पाहूया आपण याचा स्वाद कसा लागतो। आता आपण विचारू इथं आलेले खवय प्रेमींना विचारूया की त्यांना टेस्ट कशी वाटली। ओके ओके, तर भाई तुमचं नाव काय आहे? काय नाव? शेखर। सरनेम? अच्छा, तर काय खाल्लं तुम्ही? कशी वाटली तुम्हाला टेस्ट? ओके, अजून दुसरं काय खाल्लं? रगडाची टेस्ट कशी होती? ओके, थँक्यू। अरे चा विशे साहेब, तुम्ही आज इकडे कसे काय? होय का? आज हा, आम्ही आज नवीन काढलं टोहांगरी गायचं युट्यूब। ओके ओके, थँक्यू। आपल्याला इथली भेळ कशी काय वाटली? अच्छा, विषय सर, तुम्ही आज इकडे कसे काय आज आला? माझी मोबाईल आहे ना, हा, बॅटरी डाऊन होत होती म्हणून आलतो, दुरुस्त केला आता। अच्छा, आणि मी पटकन आलो की रुपयाला वेळेला येतोच मी। अच्छा अच्छा, ओके।
तर जाता नाही का नाही, माझं तुमच्याकडे 2 मिनिटं काम आहे, थांबा मग थोडा वेळ, 2 मिनिटानंतर. विठ्ठल भोसले. विठ्ठल भोसले. अच्छा, कशी वाटली आपल्याला इथली भेट? तुम्हाला आवडते इथली भेट? ओके. आणि आम्ही आदरकीच आहे पण पहिल्यापासून भेळीच ते नाव फुलटणच फेमस आहे. ओके. आम्ही जेव्हापासून म्हणजे लहानपणापासून आम्ही येतो ना आईवडिलांबरोबर, तेव्हापासून आम्ही इथे गाडी होते, गाडी होते म्हणजे लहान लहान गाडी होते. अच्छा अच्छा. तेव्हापासून म्हणजे आम्ही वेळ खायला म्हणजे आता पण म्हणतात त्यांना म्हणते नाश्ता करायला जायचं तर आपण कुठं जायचं तर म्हटलं वेळ फुलटणमध्ये फेमस आहे, आम्ही त्या वेळेसाठी आलो होतो. ओके, थँक्यू. आपले परममित्र दीपक आणि सुशांत पण इथं आले आहेत, त्यांना विचारूया इथली भेळ कशी वाटली. दीपक, भेळ कशी वाटली तुला? भेळ इथली एक नंबर आहे, आम्ही पहिल्यापासून येतच आहे भेळ आजच्या फलटणमध्ये, अशी भेळ कुठंच मिळत नाही. अच्छा. लहान म्हणजे 5-6 वेळा असल्यापासून इथं भेळ खायला. सुशांत, आपल्याला कशी वाटली भेळ? इतकी छान आहे ना, जाणार नाही. अच्छा, ओके, थँक्यू. बरोबर, इथं रगडा पण भेटतो, रगडा पण बनवतो बनतो इथं. ओके, तर भाई काय बनवताय तुम्ही? रगडा बनवतो. अच्छा, तुमचं नाव काय? नाव मोहन. अच्छा, इथं कधीपासून आहात आपण? 14-15 वर्षे. अच्छा, ओके, थँक्यू. गणेश भाई, मला तरी इथली भेळ खूप आवडते, मी लहानपणापासून तुमच्या इथंच येतो भेळ खायला. पलटणला कधी आलो की मी रुपाली भेळ आल्याशिवाय तर जात नाही घरी. तर आपली इथं टायमिंग काय आहे शॉपचं? सकाळी 10 ते रात्री 8. ओके मित्रांनो, तुम्ही जर कधी पलटणमध्ये आला तर रुपाली भेळ एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू. तर मित्रांनो, तिथे खूप गाड्यांचा वगैरे आवाज येत होता, आता आम्ही साईडला आलो तर पिशीचा नंबर मला खूप महत्वाचं असं बोलायचं होतं. तर हे आहेत लक्ष्मीकांत मिशे, राहणार कांबळेश्वरचे. तर हे युट्यूबवरती खूप पॉप्युलर क्रिएटर आहेत, तर यांचा लक्ष्मीकांत मिशे नावाने चॅनल आहे. तर हे अॅनिमल डबिंगचे व्हिडिओ बनवतात. तर यांचे 224,000 सबस्क्रायबर आहेत आणि यांचे व्ह्यूज खूप मिलियनमध्ये आहेत, प्रत्येक व्हिडिओचे व्ह्यूज मिलियनमध्ये आहेत. तर हे आहेत ते लक्ष्मीकांत मिशे. मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्ही जवळजवळ 70% मित्रांनी बघितले असतील, आणि ज्यांनी पाहिले नाहीत आतापर्यंत मित्रांनो, त्यांनी पाहून घ्या. आणि आमची रुपाली भेळ सेंटरमध्ये आत्ता भेट झाली मित्रांनो, पण ह्यांच्या चॅनलला मी ऑलरेडी अगोदरच सबस्क्राईब केलं होतं, कारण पाठीमागच्या मला वाटते 2-3 दिवसांपूर्वी तुमचा व्हिडिओ मी पाहिला, एकदम छान वाटला. आणि ते त्यांची थंबनेलच अशी असते मित्रांनो, तुम्ही कुणी पण क्लिक करणार लगेच, थंबनेल एक नंबर असतात. तुम्ही कसे बनवता थंबनेल? थंबनेल मी मोबाईलवरच एडिट करतो. होय, छान बनवतो, मला एक नंबर आवडते. आणि ह्यांची बोलण्याची पद्धत मित्रांनो अतिशय छान. आणि ते जिथे जातात का नाही तिथला व्हिडिओ त्यांचा 100%. आता ते नवीन आहेत पण त्यांनी कमी दिवसात त्यांनी चॅनल त्यांचा स्वतःचा एकदम मस्त ग्रो केला आहे. आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. लक्ष्मीकांत मिशे, प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या डाव्या बाजूला आणि तुमच्या उजव्या बाजूला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन क्लिक करा. माझा जवळजवळ 224,000 सबस्क्रायबर तुमच्या लगेच लक्षात येईल, आणि माझा फोटोचा लोगो बनवला आहे, आणि तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबा, म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळेला व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. आणि ह्यांचा चॅनल टू हँग्री गाईज, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनची घंटीला पण प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पडल्या तुम्हाला लगेच पाहायला मिळतील मित्रांनो. तर ओके मित्रांनो, धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.